भारत सेवाश्रम संघाच्या वैद्यकीय पथकाचे काम प्रेरणादायी आहे, तर वारकऱ्यांना सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण काम भारत सेवाश्रम संघाच्या स्वयंसेवकांनी केलंय असे मत मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी केलंय. तर श्री विठ्ठल मंदिरासमोरील दर्शन मंडपात आज भारत सेवाश्रम संघाने आषाढी कालावधीत सेवा कार्य केलं. या सेवा कार्यात सहभागी स्वयंसेवकांना मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे राजाभाऊ चोपदार यांच्या हस्ते सन्मानपत्र वाटप करण्यात आलं. तर या प्रसंगी स्वामी भास्करानंद, स्वामी प्रभाकरनंद, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, समन्वयक शरद अमृते प्रमुख उपस्थित होते. दरम्यान या प्रसंगी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी आपली मते व्यक्त केली. दरम्यान या प्रसंगी डॉक्टर विलास कुलकर्णी, डॉक्टर अमित निकुंभ, डॉक्टर विनोद वालावलकर, डॉक्टर अन्मेष आमदोसकर, डॉक्टर राजेश पांडे, डॉक्टर राकेश राजावणी, डॉक्टर प्रवीण माळी, डॉक्टर दक्ष गापळे, डॉक्टर भाग्यश्री जाधव, डॉक्टर तेजस्वी अमरुले, डॉक्टर नितीन पाटील, डॉक्टर राम कारे, डॉक्टर प्रदीप आग्रे यांनी वैद्यकीय पथकात काम केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला असून या सेवा कार्यात स्वयंसेवक नोबेंद्र शहा, असीम भौमी, सौमित्र दुलाई, प्रल्हाद खा यांनी सेवा कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल मुकेश यांच्या स्मरणार्थ सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आलं. तर सूत्रसंचालन शरद अमृते यांनी केलं, तर स्वामी प्रभाकर यांनी आभार व्यक्त केला.